शिवभक्तांनो, आपल्या येथील ज्ञानसूर्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज जे की वीरशैवांचे भाष्यकार म्हणून ख्याती प्रसिद्ध आहेत, सिद्धांत शिखामणीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे, अनेक ग्रंथाचे संपादन लेखन केलेले आहे, वैद्यकीय क्षेत्रातील MBBS ची पदवी त्यांनी घेतलेली आहे, अशा या ज्ञानसूर्यांचं शब्द रूपामध्ये सिद्धांत शिखामणीवरील प्रवचन आम्ही शब्दबद्ध करत आहोत। सिद्धांत शिखामणीच्या अगोदर मानवी जीवनाचा विकास, भाषेची निर्मिती, विश्वाची निर्मिती, त्याचबरोबर सिद्धांत शिखामणीमध्ये असणारे 21 अध्याय आहे, त्यांचं अर्थपूर्ण आणि सर्व भक्तांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांचं विवेचन राष्ट्रसंत सद्गुरु करणार आहे। प्रत्येक अध्याय याच्यावर विवेचन झाल्यानंतर त्याचबरोबर त्यांचं भाष्य झाल्यानंतर आपल्याकडे ते व्हिडिओच्या रूपाने येणार आहे। माझी आपल्या सर्व भक्तांना विनंती आहे की गुरुवारांचे हे व्हिडिओ YouTube वर आहेत, Facebook वर आहेत, WhatsApp वर आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून या कोरोनाच्या संचारबंदी संसर्गाच्या काळामध्ये आपण प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचूया आणि खऱ्या अर्थाने मनशांती या सर्व भक्तांना आपणचं ज्ञानरूपी अमृत पिल्यानंतर आपल्याला मिळणार आहे। म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ हे शेअर करा, सर्वांना दाखवा, घरी आबाल वृद्ध असतील त्यांना सांगा, मोठ्या स्क्रीनवर लावून ते पहा, म्हणजेच गुरुवर यांचा जो प्रसाद आहे, ज्ञानरूपी प्रसाद आहे, तो आपल्याला मिळेल। धन्यवाद। करता भगवान शंकराने प्रेमदेवाला आज्ञा दिली, प्रेमदेव विचार करू लागला की सृष्टी कशी निर्माण करायची, प्रयत्न करू लागला। ज्या विश्व निर्मिती करता 5 शक्तीची गरज आहे, ज्ञानशक्ती कमी पडू लागली,
विश्व रचना तो असमर्थ झाला। ब्रह्मदेव प्रयत्न करू लागला अनेक प्रकारचे, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जी सृष्टी निर्माण करायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही। नानारूप विधान जगत नसमर्थ हो भगत करतो, हे नानारूपी जग करण्यामध्ये ब्रह्मदेव असमर्थ झाला। पुरस्तम प्रार्थमा प्रार्थयामास देवदेवम त्रिलोक हात जोडले, प्रार्थना करायला आरंभ केला, हे भगवान आपल्या आज्ञेप्रमाणे मी हे जग निर्माण करू लागलो, पण हे आपल्या इच्छेप्रमाणे जगन निर्माण शक्य झाले नाही, आणि म्हणून हे प्रभू आम्ही प्रार्थना करतो, प्रथम मी हे भगवान, हे भगवान, हे शिवा, हे प्रभू, ही सृष्टी निर्मिती करण्याकरता प्रथम मी जाईये भगवान, हे प्रभू, ही सृष्टी करण्याची कृती आणि त्यातून निर्माण झालेलं विश्व या निर्मितीमध्ये असं म्हणतलेला ब्रह्मा भगवान शंकराला प्रार्थना करू लागला की हे भगवान तुम्ही प्रथम सृष्टी करून दाखवा। नाना अनुप अभिधन जगत महादेवाला खूप खूप आनंद झाला आणि आश्चर्य सावधान ब्रह्मा ब्रह्मदेवाला सावधान केलं आणि घनसृष्टीची निर्मिती केली। चार रेणुकापासून तंडीपर्यंतचे 770 शिवगण निर्माण केले, ही गणसृष्टी आहे। सामान्य सृष्टीपेक्षा गणसृष्टीचं एक वैशिष्ट्य नजरा मरणं तत्र
तिथे जरा नाही, मरण नाही, क्षुधा तृषा नाही, परिपूर्णत्व असलेली अशी ही गणेशी निर्माण झाली। रेणुकापासून तंडी पर्यंतची जी गणेशी आहे 770 गण, एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला। गणेशजीची निर्माण झाली, जगन्माता पार्वती आणि महादेव आनंदाने बसलेले होते। गणेशजीचं स्वरूप पाहिल्यानंतर लहान 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 मुलं बाळी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा मुखी मंत्र पंचाक्ष शिवाय 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 मुखातून शिवनाम चाललेला आहे। अशा प्रकारची जन गणसृष्टी पाहिल्याबरोबर जगन्माता पार्वतीच्या अंतःकरणात मातृत्व भावना निर्माण झाली। पार्वती महादेव म्हणाले का हो, बोल पार्वती। देवा ही सारी लेकरं आहेत, यांना मला जीव घालायचं, हसले। हे माझे शिवगण नित्य तृप्त आहे, ते म्हणाले मी अन्नपूर्ण आहे। महादेव विनोदाने हसले, माझे 770 शिवगण आहे, पार्वती हे नित्य तृप्त आहे, त्यांना जीव घालायच्या बांधणीत पडू नको, मी अन्नपूर्ण आहे। अहंकार ज्यावेळेला पार्वतीच्या अंतःकरणात निर्माण झाला त्यावेळेला शिव हसले, काय हरकत नाही। खरा स्वयंपाक भरगी गणाला सांगितलं जा सर्वांना अन्नपूर्ण मातेचा प्रसाद आहे, अन्नपूर्णेचा प्रसाद। षडरस पकवान तयार, ढीग लागले पर्वतासारखे, माध्यान्न झालं, स्वयंपाक तयार चालूच आहे। त्या भगवान शंकराची लीला एवढी विचित्र आहे, एका लहान पोराला पाठवलं, शिवगणाला एका लहान मुलाच्या रूपामध्ये पाठव, आई 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 आई
थांब म्हणा आई काय नाही भूक लागली मला मला भूक लागलेली आहे थोडा नाही करू दे राजाने सांगितलं जा त्या बाळाला खाऊ घाल पाणूशी लागली आपल्या कामाला ताट पाडलं ठेवलेलं आहे एक प्रकार प्रसाद आणून टाकेपर्यंत दुसऱ्या खालास भात टाकला वरण आणेपर्यंत भात खालास वरणाबरोबर पोळी आणेपर्यंत वरण खालास ते विराट स्वरूप बालाच्या रूपामध्ये दासीने सांगितलं ते किती खाऊ लागले काही सांग काय खाईल तितकं खाऊ दे माझे भात संपला वरण संपलं पोळा संपला लाडू संपले पार्वती हक्क महादेवा पार्वती मी अगोदर सांगितलं होता ह्या लोकांना खाऊ घालायच्या नादी लागू नको कारण ती प्रसाद होऊ दे गुरुप्रसाद लिंग प्रसाद आणि जंगम जंगम प्रसाद त्रिविध प्रसाद भोगे हे शिवगण आहे हात जोडले शिवाजी सांगितलं मी अगोदर सांगितलं होतं तुला पण आता कसं काही नाही काळजी करू ना शिवाय एक बिल्वपत्र घेतलं शिवलिंगाला अर्पण करून शिवाय सगळे घडणं तृप्त स्वयंपाक झाला घंटी वाजवली या जेवायला कोण येणार आहे सगळ्याची पोटं भरली हे सामर्थ्य प्रसादाचं आहे एक प्रसादाचा कण साधा खंडी बनाडण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे तिथे तृप्ती आहे तिथे समाधान आहे तो प्रसाद आहे गुरुचा लिंगाचा आणि जंगमाचा प्रभू एवढ्या लोकांना निमंत्रण दिले आता माझं कसं व्हायचं पार्वती सारे शिवगण तृप्त आहेत बोलवा नंदीला पाठवलं ते म्हणाले आत्ता आमचं पोट भरलेलं आहे
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे। ज्ञान वैराग्य सिद्धार्थम इच्छान्य हेतु पार्वती। भगवान शिव पार्वती समोर जाऊन भिक्षा पचवितात। ज्ञान आणि वैराग्य याची भिक्षा पाहिजे आम्हाला। सातशे सत्तर शिवगण या 770 शिवगणाला तृप्त करण्याचा अहंकार तुझ्यामध्ये येऊ देऊ नको। हे प्रसाद तृप्त जिथे भक्त है जिथे देव है तिथे देव भक्ताच्या माध्यमातून प्रसाद हा सिद्ध है। प्रसाद सर्व खान महाराष्ट्र उपजा है तो प्रसाद इष्ट प्राण भाव इष्टलिंगाला स्थूल प्राणलिंगाला सूक्ष्म आणि भावलिंगाला भावरूप पदार्थाची तृप्ती असते। क्षमाविषयक सेवेन विवेको वस्त्रमुच्यते सत्य महाभरणम प्रोक्तम वैराग्यम पुष्पमालिका हा त्याचा पूजेचा प्रकार आहे। द्वंद्व समाधी संपत्ती अक्षता निरहन करते काय द्याव ज्या शिवगणाची प्रवृत्ति नित्य तृप्तित्वा की है तर तृप्त करना को निमंत्रण दिल जाते कस पार्वती का अहंकार जागृत झाला। काही नाही शिवगणाची तृप्ती म्हणजे शिवाची तृप्ती। पार्वती देवीने प्रसाद पुढे केला भगवत कृपेने सारे शिवगण तृप्त। हे गणतंत्राची जीवन पद्धती आहे आणि शिवसंस्कृतीमध्ये सर्वात महत्त्व आहे दोन प्रसंग।
तीर्थ आणि प्रसाद गुरुलिंग जंगमाचा रूपामध्ये तीर्थ प्रसादाचं निर्माण आणि सेवन होतं, जिथे भक्त आहे तिथे देव आहे, जिथे देव आहे तिथे गुरु आहे, जिथे गुरु आहे तिथे जंगम आहे, गुरु लिंग जंगम एक मूर्त लिंगच गुरु आहे, लिंगच जंगम आहे, जंगमच लिंग आहे, गुरुच लिंग आहे, अर्थात एकच मूर्ती गुरुलिंग जंगमाच्या रूपामध्ये ही आहे कैलास संस्कृती। ज्या कैलासाविषयी सर्व शिवभक्तांच्या अंतःकरणामध्ये परिपूर्णतेची भावना आहे, त्या कैलास पर्वताच्या शिवक्षेत्रामध्ये त्या कैलासामध्ये कैलासाची दगड चिंतामणी आहे, गाई कामधेनु चिंतामणीची धवलांगारे भक्ताकारणे निर्मिली, अशा त्या नित्य कैलासामध्ये अर्थात भगवान शिवाच्या दिव्य भव्य साम्राज्यामध्ये जाण्याकरता या भक्ताला आत्मसमर्पण करावं लागतं। नवी विधा भक्तीच्या माध्यमातून त्रिविध रूप ऐक्य असलेल्या इष्टलिंग प्राणलिंग भावलिंग गुरुलिंग आणि जंगमलिंग या पंचस्वरूपाची पूजा, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांच्या समर्पणानं करू, हा भक्त समर्पित जीवनात होतो। भक्ते जदा समुत्कर्षो भवेद्वी राजे गौरवात्, भक्त ज्यावेळेला पराकोटीला पोहोचतो त्यावेळेला हा भक्त केवळ त्रिकरण नाही शरीर वाणी मन हे केवळ त्रिकरण नाही तर या त्रिकरणाचा उत्पत्तीचा केंद्र
पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धि चित्त आणि अहंकार अंतःकरण चतुष्टय हे 14 तत्व आत्म्याला घेऊन 15 तत्वासह तो शिवार्पण होतो शिवस्वरूप होतो। भक्ति यदा समुद कर सो भवे वैराग्य वैराग वैराग्य मूल भक्ति का उत्कर्ष जावा जो नवीविध हा भक्ति नऊ चक्रामध्ये मूलाधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंत त्या चक्रामध्ये ही भक्ती समर्पित करून तो फक्त देवरूप होतो। ओम शांती शांती शांती। संत शिरोमणी मन्म स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की।